ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी चालू घडामोडी दोन हजार तेवीस याच्यामध्ये आपलं स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसच्या घडामोडी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं डा अन्ड्रॉइड अप्लिकेशन डा डाउनलोड केलं असेल तर नक्की करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल ठीक आहे तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे ते सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या संस्थेला जी ट्वेंटी सायन्स वर्किंग ग्रुप सेक्रेटरेट म्हणजे जी ट्वेंटी सायन्स वर्किंग ग्रुपचं सचिवालय असं नाव देण्यात आलेलं आहे सध्या कारण असं का म्हटलेलं आहे प्रश्न विचारला आहे कारण जी ट्वेंटीचं अध्यक्षपद यावर्षी आता भारताकडं आलेलं आहे ठीक आहे दोन हजार तेवीसचं मग हे भारतानं हे औपचारिकरित्या अध्यक्षपद केव्हापासून स्वीकारले तर त्याची तारीख येते एक डिसेंबर दोन हजार बावीस ओके हे तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे मग आता असं म्हटलंय की G20 जी ट्वेंटीचं सायन्स वर्किंग ग्रुपचं सेक्रेटरेट म्हणजे सचिवालय कोणाकडं कोणत्या संस्थेकडे आहे तर हे आय आय टी मुंबई दिल्ली मद्रास आणि बेंगलोर असं दिलेलं आहे तर याचं जे करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे आय आय एस सी बेंगलोर ओके आय आय एस सी बेंगलोर हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे पुढील प्रश्न आहे भारतातील भाषिक विविधतेचा नकाशा तयार करण्यासाठी गुगलद्वारे अर्थसहाय्य केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय कशासाठी म्हणतोय आपण बघा भारतामध्ये असणारी जी भाषिक विविधता आहे त्याचा नकाशा तयार करण्यासाठी ऑप्शन आहेत प्रोजेक्ट भाषा प्रोजेक्ट वाणी प्रोजेक्ट भाषा प्रोजेक्ट इंडिया प्रोजेक्ट भारत तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भाषिक विविधता नकाशा तयार करणं तर सध्या चर्चेमध्ये काय आहे तर ते आहे प्रोजेक्ट वाणी प्रोजेक्ट वाणी ओके आता हे प्रोजेक्ट वाणी गुगलद्वारे सहाय्य अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे ठीक आहे मग याच्यामध्ये कोणते कोणते तिघंजण पार्टनर आहेत तर याच्यामध्ये आपलं आय आय एस सी बेंगलोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही जी आहे ना बेंगलोरची ती संस्था आहे त्यानंतर ए आय आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हां ए आय आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क त्याला आर्ट पार्क नावानं ओळखलं जातं आर्ट पार्क नावाची संस्था आर्ट पार्क म्हणजे काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क आणि गुगल आणि गुगल यांच्याद्वारे जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला काय म्हटलेलं आहे प्रोजेक्ट वाणी म्हणजे आय आय एस सी बेंगलोर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क किंवा त्याला आर्ट पार्क या नावानं सुद्धा ओळखलं जातं हे तुम्हाला इथं लक्षात घ्या आणि गुगलद्वारे असलेला जो प्रोजेक्ट आहे याला प्रोजेक्ट वाणी म्हटलं आता आणि भारतातील भाषिक विविधतेचा नकाशा तयार करण्यासाठी केलेला एक महत्वाचा घटक आहे तुम्हाला यासाठी एवढं लक्ष ठेवणं गरजेचं मग या डिजिटल प्रकल्पाचं उद्दिष्ट काय तर भारतामध्ये सद्यस्थितीला म्हणजे जवळपास सातशे त्र्याहत्तर जिल्ह्यामधल्या अंदाजे हां सातशे त्र्याहत्तर जिल्ह्यामधल्या अंदाजे दहा लाख लोकांचं भाषण संच एकत्रित करून भारतातील भाषिक विविधतेचा नकाशा संच किंवा नकाशा बनवणे आहे ठीक आहे तर हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणचे लोक असतील त्याच्या स्थानिक लिपीमध्ये स्थानिक लिपीमध्ये त्या ठिकाणी ते ट्रान्सफर केले जाईल किंवा ते चेंजेस केले जातील पॉइंट लक्षात आला का प्रोजेक्ट वाणी म्हटलं तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की भारतातील भाषिक योतेचा नकाशा तयार करणं आय एस सी बेंगलोर आर्ट पार्क आणि गुगल यांच्याद्वारे असलेला एकत्रित घटक ठीक आहे पुढील प्रश्न आहे दक्ष हे पेमेंट फ्रॉड रिपोर्टिंग मॉडेल कोणत्या संस्थेद्वारे चालवलं जातं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे दक्ष म्हटल्यानंतर एसबीआय येत नाही किंवा आय सी सी आय बँक पण नाही आणि नीती आयोग पण नाही आहे हां आपलं आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हां यांच्या अंतर्गत ओके हे ठीक आहे जे पेमेंट फ्रॉड रिपोर्टिंग मॉड्यूल आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून दक्ष या श्रेणीमध्ये चालवले जाईल असं आरबीआयने डिक्लेअर केलं होतं एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या संस्थे जागतिक संस्थेनं अलीकडं जागतिक तापमानवाढीच्या लढ्यात सहकार्य करणाऱ्या देशांसाठी ओपन इंटरनॅशनल क्लायमेट क्लब तयार केला आहे आता हा खूप महत्त्वाचा आहे परीक्षेला तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल की ओपन इंटरनॅशनल क्लायमेट क्लब कोणत्या संस्थेनं तयार केला आहे की जो जागतिक तापमानवादाच्या लढ्यामध्ये सहकार्य करण्यासाठी उपयोगी हो ठरेल जी ट्वेंटी आहे का सध्या चर्चेतला घटक जी सेवन आहे का का युरोपियन युनियन आहे का शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आहे तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर हे जे ओपन इंटरनॅशनल क्लायमेट क्लब असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तुमचं उत्तर डोळं झाकून काय असायला पाहिजे जी सेवन इथं जी ट्वेंटी एट नाही हे लक्षात घ्या ओपन इंटरनॅशनल क्लायमेट क्लब म्हटलं तर उत्तर असायला पाहिजे तुमचं जी सेवन खूप महत्त्वाचा घटक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सुशासन सप्ताह दोन हजार बावीस बाबत खालील विधाने सुशासन सुप्रशासन दिन म्हणून पंचवीस डिसेंबर कारण अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस तो साजरा केला जातो तर सध्या सुशासन सप्ताह म्हटले एकोणीस ते पंचवीस डिसेंबर डेफिनेटली बरोबर आहे लक्षात राहू द्या दोन हजार बावीसचा चा सप्ताह साजरा करण्यात आला या दरम्यान देशभरामध्ये दे प्रशासन दोन हजार बावीस गावाकडं किंवा प्रशासन गावकी ओर म्हणजे प्रशासनाला गावाकडे म्हणजे जसं महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं खेड्याकडे चला तसं प्रशासन गावकी तस तस गाव ओर ही मोहीम सुरू करण्यात आली या सुशासन सप्ताहाच्या वेळेस ठीक आहे त्यामुळे तो दोन्ही विधानं बरोबर आहेत लक्षात का डॉ बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर म्हणून तो सुप्रशासन दिवस म्हणून साजरा केला जातो तुम्हाला काय म्हणले सुप्रशासन सप्ताह म्हणजे आठवडा तर एकोणीस ते पंचवीस डिसेंबर आणि प्रशासन गावकी ओर ही मोहीम त्यावेळी सुरू करण्यात आलेली होती या दोन्ही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे ठरतात ठीक आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या संस्थेनं दोन हजार पस्तीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचा अहवाल प्रकाशित केला आता लक्षात घ्या दोन हजार बावीसपर्यंत आपली अर्थव्यवस्था पर्यंत ट्रिलियनपर्यंत पंचवीसपर्यंत तर सध्या आता एक डिक्लेअर केले का एका संस्थेनं अहवाल डिक्लेअर केला आहे असं म्हटलंय की दोन हजार पस्तीसपर्यंत भारताची जी अव अर्थव्यवस्था आहे ना तर ती दहा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अहवाल दिला आहे आणि तो रिपोर्ट सध्या चर्चेत होता मग जागतिक बँक वर्ल्ड बँकेने केलाय का वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंचाने केलं आहे का आरबीआयनं डिक्लेअर केलं आहे का की सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने केलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जागतिक बँक असू द्या किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आरबीआय उत्तर येत नाही याचं करेक्ट अँसर आहे ते म्हणजे सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च यांनी असं डिक्लेअर केलं कि 2035 वस्ता की दोन हजार पस्तीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन बनेल पण यांनी आणखी एक प्रिडिक्शन असं केले दोन हजार सदोतीसपर्यंत दोन हजार सदोतीसपर्यंत भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनेल तिसरी आर्थिक महासत्ता बनेल यांचे दोन प्रिडिक्शन्स आहेत लक्षात येते का बघा सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च या संस्थेनं पहिलं प्रिडिक्शन असं केलंय दोन हजार पस्तीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था दहा दहा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाईल आणि दोन हजार सदोतीसपर्यंत तिसरी आर्थिक महासत्ता भारत बनेल असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्यांनी या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की जग सध्या मंदीच्या दिशेनं जात आहे असं पण त्यांनी त्या ठिकाणी आपलं के नमूद केलेलं आहे मुद्दा लक्षात का कारण तुम्हाला हे लक्षात जर ठेवायचं आहे सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड रिसर्च रिसर्चनं दोन प्रिडिक्शन्स आहेत दोन हजार पस्तीसपर्यंत अर्थव्यवस्था दहा ट्र ट्रिलियन डॉलर्सपर्यंत आणि दोन हजार सदोतीसपर्यंत भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनेल हे दोन्ही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे ठरतील पुढचा प्रश्न बघा खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार बावीस राज्यात होणार आहे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार बावीस गुजरात गोवा मध्य प्रदेश का हरियाणा चर्चेतला घटक आहे पण ह्या कितव्या क्रमांकाच्या खेळ खेळ गेम्स आहेत ह्या पाचव्या पाचव्या म्हणजे आवृत्ती किती पाचवी कुठं होणार आहे दोन हजार तेवीसचं तर त्या होणार आहेत मध्य प्रदेशमध्ये कुठं होणार आहेत मध्य प्रदेशमध्ये कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे एकतीस जानेवारीला सुरुवात होईल ते अकरा फेब्रुवारीपर्यंत चालतील दोन हजार तेवीसमध्ये या स्पर्धा कुठं होतील मध्य प्रदेशमध्ये आयोजित केल्या जातील आपले जे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मं, मंत्री आहेत अनुराग सिंग ठाकूर त्यांनी त्यावरची अगोदर घोषणा केलेली होती लक्षात ठेवा खेलो इंडिया यूथ गेम्स यूथ गेम्स म्हणतो यूथ यूथ हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे मध्य प्रदेशमध्ये होणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे रेल्वे मंत्रालयाच्या स्टेशन पुनर्विकास मोहिमेअंतर्गत जाहीर केलेल्या नवीन योजनेचं नाव हो काय आता लक्षात आहे का बघा रेल्वे मंत्रालयानं स्टेशनचं पुनर्विकास मोहीम करण्याअंतर्गत एक नवीन योजना जाहीर केली आहे त्याचं नाव काय नावामध्ये फक्त कन्फ्युजन आहे तुम्हाला ते पर्टिक्युलर नाव लक्षात आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल पहिला ऑप्शन बघा भारत रेल्वे स्टेशन योजना अमृत रेल्वे स्टेशन योजना अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना अमृत बा, भारत, आप भारत स्टेशन योजना आणि अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना म्हणजे नावामध्ये किती साम्य वाटतं आपल्याला म्हणजे आपण यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो ठीक आहे तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे अमृत भारत स्टेशन योजना हे तुमचं करेक्ट आहे याच्यामध्ये रेल्वे हा वर्ड येत नाही महत हे महत्वाचं हे फक्त लक्षात घ्या इथं रेल्वे दिसतो इथं रेल्वे दिसतो आणि इथं रेल्वे दिसतोय रेल्वे हा वर्ड रेल्वे मंत्रालयाचा जरी असला तरी स्टेशन पुनर्विकास मोहिमेअंतर्गत जाहीर केलेल्या योजनेमध्ये रेल्वे हा वर्ड येत नाही म्हणून इथं रेल्वे वर्ड येतो इथं येतो इथं रेल्वेवर येतो का नाही म्हणून हे उत्तर आहे अमृत भारत स्टेशन योजना असं डिक्लेअर केलंय आता रेल्वे मंत्रालयाने असं म्हटलंय की येत्या काही वर्षामध्ये जवळपास एक हजारहून अधिक किरकोळ स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल या योजनेच्या अंतर्गत आणि ही योजना म्हणजे स्टेशन पुनर्विकास मोहिमेचा एक भाग असणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे स्थानक असतात तर त्याच्यामध्ये काय असणार आहे तर रूप टॉप प्लाझा लांब प्लॅटफॉर्म असेल किंवा फायव जी कनेक्टिव्हिटी असा सगळ्या घटकाचा या मोहिमेअंतर्गत किंवा या योजनेअंतर्गत समावेश असेल लक्षात आलं का तुम्हाला काय लक्षात आहे रेल्वे मंत्रालयानं स्टेशन मोहि पुनर्विकास मोहिमेअंतर्गत एक योजना सुरू केली आहे त्याचं नाव काय पण त्या नावामध्ये रेल्वे हा वर्ड येत नाही म्हणून अमृत भारत स्टेशन योजना खूप खूप चर्चेतली ही योजना आहे असं चर्चेतलं घटक म्हणजे जसं तुम्हाला हा मुद्दा महत्त्वाचा होता तसा तुम्हाला खेलो इंडिया युथ गेम्स डेफिनेटली लक्षात ठेवा पाचव्या क्रमांकाच्या मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या किंवा ही द, आ, सेंटर फॉर इकॉनॉमिक्स आणि बिझनेस रिसर्चनं दोन प्रिडिक्शन्स दिलेत एक म्हणजे पस्तीसपर्यंत पर्यंत दहा ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल सदोतीस पर्यंत भारत जागतिक तिसरी महासत्ता बनेल असं म्हटलेलं आहे सुशासन सप्ताह तर हे पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवणे जास्त इम्पॉर्टंट राहील ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाऊनलोड केलं असेल तर ते नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं अँड्रॉइड ॲप आहे ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत सध्या आपल्या चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे जानेवारी बावीस ते डिसेंबर बावीसपर्यंतच्या घडामोडी आहेत प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ असेल स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल या हा कोर्सचा कालावधी दोन, दोन वर्ष आहे म्हणजे दोन वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता कारण एम पी एस सी दीड ते दोन वर्षापर्यंत करंट अफेअर विचारतो म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे दोन हजार एकवीसमधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये सातशेपेक्षा जास्त सा सा प्रश्न उत्तरे त्याचा संदर्भ स्पष्टीकरण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली तर तुम्ही नक्की जॉईन करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पण शेअर करा Okay, thank you.